नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या वेग ग्रहांबद्दलची माहिती झालीच असेल तर आपण थोडस एक संशोधन करूया तर त्या संशोधनाची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की काय माहिती आहे काय जाणून घ्यायचं आहे आणि कोणत्या बाबींचं तुम्ही संशोधन केलं हे सगळं तुम्हाला टप्प्यांमध्ये बघायचं आहे चला तर आपण तो तक्ता काय आहे आणि त्यामध्ये तुम्ही कशी माहिती भरायची ते बघूया ऍक्टिव्हिटीला सुरुवात माझ्या प्रश्नाचं एक उत्तर देऊ शकेल का बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत आणि मंगळाला दोन उपग्रह आहेत आणि आपण बाह्य सूर्यमालेचा विचार केला असता गुरुला पंच्याण्णव शनीला एकशे सेहेचाळीस आणि युरेनस व नेपच्यून यांना सत्तावीस आणि चौदा असे उपग्रह आहेत तर नक्की हे उपग्रह असे वेगवेगळे असण्याचं कारण काय असेल या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याचं उत्तर सांगेन चला त्याआधी आपण ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूयात तर आजची ॲक्टिव्हिटी क्रमांक एक आहे संशोधन करा आणि शिका या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक तक्ता दिलेला आहे यामध्ये एकूण तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजेच मला सूर्यमालेबद्दल अगोदरपासून काय माहीत आहे दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला सूर्यमालेबद्दल आणखीन काय जाणून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी काय शिकलो शिकले याबद्दल माहिती भरायची आहे हे आणखी समजण्यासाठी इथे दिलेले उदाहरण पहिल्या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता आय नो दॅट मार्स इज ऑफन रेफर्ड ॲज रेड प्लॅनेट म्हणजे मला माहीत आहे की मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून संबोधले जाते दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता आय वॉन्ट टू अंडरस्टँड वाय मार्स स्पेशली कॉल्ड अ रेड प्लॅनेट अँड सायन्स बिहाइंड दॅट म्हणजेच मला हे समजून घ्यायचं आहे की मंगळाला लाल ग्रह असे का म्हणतात आणि त्यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता आफ्टर माय रिसर्च आय लर्न्ड दॅट द रेडिश रेडिश ह्यू ऑफ मार्स इज ड्यू टू आयर्न ऑक्साइड म्हणजेच माझ्या संशोधनानंतर मला कळले की मंगळाची लालसर छटा ही त्याच्या पृष्ठभागावरील लोह ऑक्साईड म्हणजेच आयन ऑक्साईडमुळे आहे जे प्रकाश प्रतिबिंबित करते याचप्रमाणे तुम्हाला आणखीन तीन उदाहरणे यामध्ये जोडावी लागतील आपल्या सूर्यमालेतील ग्रह बहुग्रह चंद्र धूमकेतू व उल्कापिंड हे एका मोठ्या कुटुंबासारखे आहे तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती शोधायला आवडेल का चला तर मग आपल्या सूर्यमालेतील प्रमुख घटकांचा अभ्यास करूयात स्क्रीनवर दाखवलेल्या लिंकवर क्लिक करा यानंतर तुम्हाला इथे दाखवलेली विंडो दिसेल त्याच्यावर द प्लॅन द प्लॅनेट्स फॅक्ट्स फॉर किड्स असे लिहिले असेल आता कोणताही एक ग्रह निवडण्यासाठी फ्यू फॅक्ट्स या बटनावर क्लिक करा आणखी ग्रह निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा तिथे दिलेली माहिती तथ्य व आकडे पहा आणि लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन वर्कशीट भरावी लागेल यामध्ये तुम्ही शिकलेल्या सूर्यमालेतील घटकांबद्दलची माहिती असेल या ऑब्झर्वेशन शीट तीन भागांमध्ये विभागली आहे प्रथम भागात तुम्हाला निरीक्षणावर आधारित प्रश्न असतील दुसऱ्या भागामध्ये सूर्य व इतर ग्रहांबद्दलचे प्रश्न असतील आणि तिसऱ्या भागामध्ये प्रेडिक्शन्स म्हणजे तुम्हाला अंदाज बांधावा लागेल त्यावरती आधारित काही प्रश्न असतील आता तुम्हाला सूर्यमालेबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे याचा वापर तुम्ही नक्की कसा करणार हे तुमच्या शिक्षकांना सांगा आणि हो तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर असं आहे की सूर्याजवळील भरपूर तापमानामुळे व तीव्र सौर वाऱ्यांमुळे सूर्याजवळील ग्रहांवर चंद्र तयार होण्याची शक्यता कमी असते तर या उलट सूर्यापासून दूर असलेल्या ग्रहांवर या उलट बाहेरील घरांवरील थंड प्रदेश हे चंद्र चंद्रनिर्मितीसाठी अनुकूल असतात